निवडव्या बॅटने स्विंग केला जातोय, टायमिंग प्रॉपर आहे, फटका सुंदर, पहिल्या चेंडूवरती खराब खेळी मी म्हणेन. किशोर आजी चार धावा चौकार. किशोरच्या माध्यमातून आता मात्र फ्री चेंडू असेल, फ्रीचा चेंडू असेल मंगेशला. पुन्हा एकदा अडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळला जातो, टायमिंग इथे देखील प्रॉपर आहे, फिल्डर कोणताही उपस्थित नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार मंगेशच्या बॅट पडणार, चांगली सुरुवात. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चुसू तारे. येस, बघा सेमी फायनल आणि फायनल समोरच्या एंडना खेळवली जाईल अशी आमच्या कमेंटीकडनं सूचना आलेली आहे. सेमी फायनल आणि फायनल बंद्यामोरच्या एंडच्या टोकाकडनं खेळवली जाईल. येस, अगदी बरोबर. उडव्या पण एकदा मॅचकडे. किशोरला अजून सूर गवसलेलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मात्र कट करायचं होतं, इथे मात्र कमबॅक चांगलं पाहायला मिळालं किशोराचं. लाईन तिथे फार चांगली पाहायला मिळाली, अगदी दोन चेंडूनंतर तिसरा चेंडू फार चांगला हाताळला गेला किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट धावफळका धावफळकावरती नऊ धावा. इथे मात्र कटचा फटका, फिल्डर तिथे आहे, सुंदर प्रयत्न पाहायला मिळालं. असं वाटलं होतं एका क्षणी की चेंडू पकडला जाईल की काय. सकाळचं सत्र आहे, बॉडी पूर्णपणे फ्री नाही आहे, अगदी झटक्याने बॉल प्रवीणच्या हातामध्ये विसावला गेला होता. मात्र थोडासा मी म्हणेन थोडासा फंबळ पाहायला मिळालं, त्याचा फायदा मात्र मंगेशला झाला. सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल सकाळच्या सत्रामध्ये. आपल्या संघाकरताच्या तीन धाव वाचवल्या गेल्या. पुन्हा एकदा शपल क्रॉस खेळायचं होतं, चेंडूची लाईन फार चांगली पाहायला मिळाली, लेंथ देखील अचूक पाहायला मिळाली. आता मात्र मी म्हणेन किशोरला सूर गवसलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुड बॉलिंग. इथे मात्र पुन्हा एकदा दूरवरून चेंडूला खेळायचं होतं, फोर्सिंग स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु टायमिंग इथे प्रॉपर झालं नाही. चेंडू बॅटची अतली कडा घेत सरळ यष्टी रक्षक महेशच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट स्वरूपाची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. गुड बॉलिंग वन्स अगेन. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग इथे होत नाही आहे. मात्र शेवट फार गोड करतोय गोलंदाज किशोर असं म्हणाल वावगट. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या धाव फळकावरती फक्त आणि फक्त दहा धावा. यस, कौतुकास्पद कामगिरी आता मात्र मी म्हणेन किशोरची पाहायला मिळाली. कारण चला वेळे संबंधित आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे, कारण आज फायनल डे आहे, भरपूर मॅचेस आज खेळवायचे देखील आहेत. त्यानंतर दोन एक सेमी फायनलचा सामना आज देखील खेळवला जाईल, त्यानंतर अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. नक्कीच पंडित जी का काफी सहकार्य रहा है अपने इस टीम में, तीन दिन से हमको बहुत अच्छी से सर्विस दे रहे पंडित जी, आपका बहुत बहुत शुक्रिया, दिल से कह रहे हैं. ऐसे नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल गोलंदाजी करण्याकरता. आता मात्र फ्रंटलाईन गोलंदाज भरोशाचा गोलंदाज कंबेस संघाचा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आधी फिल्डिंगची विवरचना आपण जर पाहिली तर भरपूर विखुरलेलं क्षेत्रक्षण हेमंतचं पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, टायमिंग इथे झालेला नाहीये, थोडासा फसवा चेंडू म्हणावा लागेल, थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी देखील होती. आता मात्र मंगेशला मी म्हणेन थोडंसं नाराज असेल, कारण मंगेशला देखील माहिती आहे किटी मोठी चुकी त्याच्याकडनं झालेली आहे, मोठा फटका मानेल संधी होती, परंतु डॉट बॉल, चांगली सुरुवात. इथे ब्लॉक हॉलचा चेंडू अगदी ऑफ साईडला उडवला जातोय, प्रशांत तिथे आहे, एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का. आणि मात्र सहजरित्या इथे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स असं म्हण हरकत नाही. सकाळचं सत्र आहे, बॉडी पूर्णपणे फ्री झालेली नाही आहे, आणि त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर मात्र चांगली मी म्हणेन धाव या धावपट्टी आपल्या दोघांमध्ये पाहायला मिळाली. मंगेश आणि विलास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. श्री जानकाई माता खारबाव संघाची पहिल्या विकेट करता, आजच्या दिवसातली पहिली मॅच
पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू पूर्णपणे खोदून खेळला जातोय. टायमिंग देखील फार चांगलं जुळलं आणि मात्र थोडासा पंबळ पाहायला मिळालं. प्रशांत दिदे होता, मोका भी दिया और चौका भी दिया, चार धावा चौकार. समाज सेवक लागत आहे त्याची सर नाही कुणाला येणार. समाज सेवक लागत आहे त्याची सर नाही कुणाला येणार. ठाणे मुंबई चा टायगर आमचा सुजितचा चुसू तारे. ठाणे मुंबई चा टायगर आमचा सुजितचा चुसू तारे. खराब फिल्डिंग इथे मात्र कांबे संघाची पाहायला मिळाली. प्रशांत तिथे होता असं वाटलं होतं एका क्षणी चेंडू पकडला जाईल, परंतु चेंडू त्याच्या फिंगरला लागल्यानंतर सरळ निघून गेला सीमेरेषेच्या बाहेर चौकाराकरता. चार धावा, या चार धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं धावफलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू पूर्णपणे फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलची जुळणी फार छान पाहायला मिळाली. प्रमोद तिथे एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. रॉंग अँड थ्रो पाहायला मिळतोय. बॅकअप चांगलं आणि मात्र इथं काय केलं जाईल पाहावं लागेल. विकेट घेतलेला नाही आहे. विलासला जीवदान देखील मिळालं आहे, मात्र या जीवदानाचं विलास फायदा उचलेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. वेलकम ऑल ऑफ यू, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहतात मित्रांनो सुजित चाचू छुता चषक 2023 स्पर्धेचं अंतिम फायनल डे आपल्याला आज पाहायला मिळतो आहे. चालू असलेला सामना सनकाई माता खारबाव आणि दोस्ती कांबे आजच्या दिवसातला पहिला सामना. इथे मात्र मागे ससावट कट करायचं होतं. तटिया सरकमने सुधीर दिते आहे, फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय, मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करता आलेल्या नाहीयेत. सुधीरला देखील फेकी फार चांगली पाहायला मिळाली. एकदा विते काढली गेली, एका धावीने पुन्हा एकदा धावफळक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं धावफळकावरती 18 धावा. फार चांगली सुरुवात आता मी म्हणेन पहिल्या डावामध्ये आपल्याला जनकाय माता खारबाव संघाची पाहायला मिळते. कोणताही विकेट गमवलेला नाहीये ही जमेची बाजू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा इथे नक्कीच लागली गेली. किशोरने फार चांगले प्रयत्न केले होते यष्ट्यांच्या मागे, मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये विसावला गेला नाहीये. इथं मी म्हणेन जवळजवळ भरपूर वाचला गेला फलंदाज मंगेश. सो एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, दुसऱ्या खेळाचा खेळ संपला गेला. 12 चेंडू टाकून झाले, धावपळकडे धावा लागल्या गेल्या. 19 कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये ही चांगली मजाची बाजू आहे जानकाय माता खारबाव संघाकरता. चला वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. सो ड्रिंक ब्रेक झालेला आहे, पाणी पाजून झालेलं आहे. आता मात्र या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील. बॉलर्स नेम प्रमोद येतोय, प्रमोद मेहतर राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू भरपूर दूरवरून त्या चेंडूवरती फोर्स केला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातो, यस. मात्र पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतो. मंगेश बॅक टू द पवलन. थँक्यू डीजे. बिग विकेट मी म्हणेन, कारण मंगेश याच्या बॅटमधला 2 चौकार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तो मंगेश आता मात्र आपली जागा सोडतोय असं म्हणा हरकत नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. 3 क्रमांकावरती जितू येतोय. आता मात्र जितूने मी म्हणेन जबाबदारीने जितूला देखील खेळावं लागेल, कारण मंगेश सारखा एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर जितूला आपला संघाचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल असं म्हणावंच लागेल.
गोलंदाजी करण्याकरता प्रमोद आपल्याला पाहायला मिळतो तिसरं षटक हाताळण्याकरता. इथे मात्र पुन्हा एकदा भरपूर पुढे होऊन त्या चेंडूवरती स्ट्रोक अटेंड केला होता. ऑफ साईड रिझनला चेंडू ट्रॅव्हल देखील झाला. प्रवीण तिथे होता. चांगली फिल्डिंग प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक धाव इथे नक्कीच मिळेल. एका धावेने धाव फलक, एका धावेने पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं 20 धावांवर 20 लॉस ऑफ 1 विकेट्स. सर्वप्रथम टॉस हरल्यानंतर आपण जानकाई माता खारभाऊ संघाला फलंदाजी करताना पाहतोय. तर मात्र टॉस जिंकल्यानंतर दोस्ती स्फोट कांबे फिल्डिंगची व्यूहरचना करताना आता मात्र पाहायला मिळते. डावखुरे शैलीचा फलंदाज आता मात्र जितू मैदानामध्ये येतोय आणि त्याच्या जर फिल्डिंगचा विचार केला तर पूर्णपणे मी म्हणे विखुरलेलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एक फाईन लेग पाहायला मिळतोय, स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, डीप मिड विकेट पाहायला मिळतोय, डीप ऑन देखील पाहायला मिळतोय, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर एक 30th सर्कलच्या बाहेर किशोर आपल्याला पॉईंटमध्ये पाहायला मिळतोय आणि बाकीचे दोन क्षेत्ररक्षक 30th सर्कलमध्ये पाहायला पडते. ही व्यूहरचना आपल्याला जितूवरती पाहायला मिळतोय. इथे मात्र शपल क्रॉस फटका पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर झालंय का? चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईनल क्षेत्रामध्ये. वा व्हॉट फिल्डिंग फॉर प्रशांत. फार सुंदर फिल्डिंग आता माझं प्रशांतची पाहायला मिळाली. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या. येस, रन काउंट होणार नाहीये. येस, शपल क्रॉस होऊन खेळण्याचा अति मी म्हणेन ग्राउंडचा फायदा उचलण्याचं काम केलं आणि ते पंचांनी पाहिलं. इथे धावा लिहिल्या जाणार नाही. चेंडू मात्र डॉट केला जाईल. पुन्हा एकदा शपल क्रॉस खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झालेला नाही. चेंडूची लाईन तर लाईन फार चांगली पाहायला मिळाली. आता मी म्हणेन पूर्णपणे पकड बनवली आहे कांबे संघाने असं म्हणणार का नाही. काय चेंडू हाताळला जातोय प्रमोदच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. इथे पुन्हा एकदा मात्र चेंडू चांगला पाहिला. नो दिलेला आहे ते प्रमोदला आणि प्रशांत तिथे पुन्हा चुकी पाहायला मिळाली. चेंडू फरल निघून गेला. बाउंड्री लाईन की बाहर. मौका भी दिया और चौका भी दिया. चार धावा चौकार. आणि मात्र इथून मात्र पंचांनी पाहिलं, पारखलं, बघितलं की थोडासा मात्र मी म्हणजे हात थोडासा बेंड होतोय प्रमोद याचं आणि मात्र ते नजरेमध्ये आलं आणि एका क्षणामध्ये आमच्याकडे कॉलिंग केलं गेलं फेकीज आणि मात्र इथून प्रमोद आता मात्र या स्पर्धेमधनं गोलंदाजी करू शकत नाही. 1+4 एकूण धावा 27. या चेंडूवरती 7 धावा मिळाल्या. 7 धावा आपण ऍड करूया. धावपळक धावपळकावरती 27 धावा श्री जाणकाय माता खारभाऊ संघांच्या. 1 विकेट गमळत नवीन गोलंदाज अमोल येतोय गोलंदाजी करण्याकरता. संघाचा संघनायक आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल. सेनेचा सेनापती आता कशा प्रकारे कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. राऊंड विकेटने आता मात्र स्वतः कर्णधार गोलंदाजीला येतोय कांबे संघाचा अमोल पायकर. इथे मात्र लाईन खराब आहे. लेन चुकीची आहे. बॅकअप फार चांगलं पाहायला मिळालं. महेश तिथे होता आणि चांगली फिल्डिंग महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अक्षरशः मी म्हणेन आपल्या संघाकरता जवळजवळ 3 धावा वाचवण्याचं काम हे मात्र महेशाने केले. अगदी मी म्हणेन शॉर्ट लेग गलीपासून तर थर्डमॅनमध्ये धावत गेला होता आणि मात्र तो चेंडू वाढवला. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा आपण इथे मात्र फटका चुकीचा आहे. टायमिंग प्रॉपर नाहीये. झेल खाली क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये आणि मात्र इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा धक्का पाहायला मिळतोय श्री जाणकाय माता खारभाऊ संघाला. मनान लय दिलदार. हे हँडसम डॅशिंग रूपा बदार. हाय मनान लय दिलदार. आशा ताई दही पहिल्यापासून. आशा ताई दही पहिल्यापासून. आशा ताई दही पहिल्यापासून. चाचू बोलतोय मुंबई वरून. चाचू बोलतोय मुंबई वरून. थँक यू डीजे. धावफळक धावफळकावरती 28 धावा पाहायला मिळते. बंधू तिथे होता आणि मात्र बंधूंनी फार चांगला झेल देखील पकडला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती राजेश येतोय, तर त्याला फेस करण्याकरता अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपल्या निलेश पाहायला मिळेल. फार चांगली आता मतलब फिल्डिंगचा व्यूहरचना पाहायला मिळाली, फिल्डिंग देखील फार छान राहिली 32 फूट कांबे संघाची. आता मतलब अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपल्याला निलेश पाहायला मिळतोय. अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी, नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेशाला जितूला साथ देण्याकरता दुसऱ्या विकेट करता थोडीशी फिल्डिंगची विवरचना फिरवली जाते. राईट नंबर राऊंड विकेट ने आता मात्र यस वॉर्न आलेली आहे कांबे संघ, आपण लक्ष असू दे. आपल्याला सेकंड वॉर्निंग आलेली आहे, इथे मात्र जबरदस्त चेंडू, फार सुंदर चेंडू पाहायला मिळालं. अगदी ज्या क्षणी चेंडू दळला गेला होता अगदी वेग फार छान पाहायला मिळालं. इथे झालाय फलंदाज जीतू पहिला चेंडू डॉट अंतिम षटकाचा. गुड बॉलिंग फ्रॉम निलेश पायकर, गुड बॉलिंग, लवली बॉलिंग. इथे मात्र शपल क्रॉसवर फटका खेळला जातोय, ऑन साइडला चेंडू वळवला जातोय, एकदा इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातो, प्रशांत दिदी आहे, फिल्डिंग सुंदर पाहायला मिळाली. या दरम्यान संधी होती फलंदाजाला 2 धावा घेण्याची, आखो ये आखो मे इशारा हो गया, 2 रनों का इजाफा हो गया. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 धावा इथे ऍड करूया, 2 धावांनी धावफळक पुढे सरकलं, 30 धावा. फार सुंदर रनिंग बिटवीन विकेट, दोघांमधला ताळमेळ आणि समतोलपणा फार छान पाहायला मिळाला. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता आपल्याला निलेश पाहायला मिळतोय. इथे शपल क्रॉस खेळायचं होतं, टायमिंग जुळलेला नाहीये, चेंडू एका टप्प्यामध्ये विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कौतुकास्पद कामगिरी आता मात्र मी म्हणेन निलेश पायकरजी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्या विश्वासाने गोलंदाजी सोपवली होती त्या विश्वासाला पूर्णपणे मी म्हणेन उतरला गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे देखील मोठा फटका खेळायचा, ऑलराऊंड कार्पेट चेंडू सकल ट्रॅव्हल होते मिड विकेट क्षेत्रामध्ये, फिल्डर तिथे हेमत आहे सुखी होणार, एकदा विकेट झाली आहे, फेकी सुंदर पाहायला मिळते, काय होईल काय घडेल, यस फिंगर अप, फलंदाज धावचित्र मध्ये जीतू बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळतं, काय सुंदर फिल्डिंगचं नजारा इथे मात्र पाहायला मिळाला. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रशांत इथे होता, अगदी चेंडूवरती झेपावला गेला होता आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं केलं आणि जितूला मात्र घरचा रस्ता दाखवण्यामध्ये यश आलं कांबे संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी सेफ झोन मध्ये फटका पाहायला मिळतो, 20 शेपमध्ये चेंडू हाताळला जातोय. हे मन तिथे होता, फेकी चांगली पाहायला मिळतोय आणि मात्र एक मी म्हणे धोकादायक धाव पूर्ण केली होती, काय फिल्डिंग पाहायला मिळते आताच्या घडलं. मी म्हणेन हेमत मार्कर याची अक्षरशः मी म्हणेन झेपावला होता त्या चेंडूवरती, ज्या क्षणी चेंडू हाताला लागला गेला अगदी क्विक सेकंडमध्ये तो चेंडू फेकला देखील गेला होता. 2 धावांनी धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं 33 धावांवरती. सो एंड ऑफ द लास्ट ओव्हर, अंतिम षटकाचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. टॉस हरल्यानंतर श्री जाणकाही माता खारभाव संघ फलंदाजी करताना मैदानामध्ये, आजच्या दिवसातली पहिली मॅच, अंतिम दिवस, फायनल डे, आणि आपण पाहत आहोत मित्रांनो सुजित चाचू सुतार चषक 2024. अंतिम चेंडू या षटकातला, इथे मात्र कट करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये, सुधीर तिथे आहे 30 सर्कल मध्ये, एकदा विकेट झाली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, चेंडू डॉट केला जाईल. सो एंड ऑफ द 4 ओव्हर, 4 षटकांचा खेळ इथे संपला गेला, धावा लागला गेला, धावपळकत 34 धावा, आणि मात्र चेस जाऊन करताना कांबे संघाला मात्र 35 धावा कराव्या लागतील येणाऱ्या 4 षटकांमध्ये. कम ऑन डीजे, चला वळूया आपण पुढच्या टॉस कडे. यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्णा अगेन्स्ट बादशाह 11 पिंपलगर, दोन्ही संघाचे संगणक आपण व्यासपीठाशी जुळायचं आहे. गावदेवी पूर्णा आणि बादशाह 11 पिंपलगर, दोन्ही संगणक आपण
टॉस बॉक्सशी जुळायचं आहे आणि मी विनंती करतो आमचे सहकारी समालोचक शेवन पाटील यांना की आपण टॉस बॉक्सशी देखील जुळायचं आहे. चला दोन्ही संघ नाईक गावदेवी पूर्णा आणि बादशाह इलेव्हन पिंपळगड दोन्ही संघाचे संघ नाईक आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे आणि आपण ड्रेस देखील चूज करायचा आहे. ऑफिशियल रिपोर्टिंग आपली देखील दर्ज करायची आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. तर वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिला डाव संपला गेला, नाण्याची पहिली बाजू आपल्याला पाहायला मिळाली, धावा लागल्या गेल्या, धाव फलकावरती 34 धावा आणि मात्र चेस डाऊन करताना आता मात्र कांबे संघाला 35 धावा या मात्र चेस कराव्या लागतील येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. एका बाजूला आपण सुधीरला पाहतोय तर त्याला साथ देण्याकरता महेश रापटे देखील मैदानात पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्णा अगेन्स्ट बादशाह इलेव्हन पिंपळगड आजच्या दिवसातली दुसरी मॅच पहिल्या फेरीमधली. चला मॅच ऑन करायची आहे आपण. पंच फिल्डिंगची विवरचना आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन करूया. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज असेल पहिलं षटक हाताळण्याकरता. बादशाह इलेव्हन आपण थोडं मागं यायचंय, आपण मागं यायचंय. सुधीर आणि महेश ही पहिल्या विकेट करता आपल्याला जोडी पाहायला मिळते. तर पहिले षटक हाताळण्याकरता मँडेटरी पॉवर प्लेचं आपल्याला रमाकांत पाहायला मिळेल आयटम ओव्हर द विकेटने पहिले षटक. इथे पहिला चेंडू कट करायचा होता, थोडंसं बॅकफुटचा वापर केलं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, चेंडू सरळ विसावला गेला यष्टीरक्षक मंगेशच्या हातामध्ये. सुरुवात फार गोड करतोय रमाकांत, शेवट देखील गोड करेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. गुड बॉलिंग. इथे मात्र फटका सुंदर सजवला जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये, फेकी सुंदर पाहायला मिळतोय. व्हॉट अ फिल्डिंग. स्क्वेअर कटचा फटका होता, फार सुंदर फटका पाहायला मिळाला सुधीरच्या बॅटमनला. खरं तर सिग्नेचर स्ट्रोक आहे तो सुजितचा. नेहमीच आपण हे फटक्या करता सुजितची ओळख देखील तीच आहे. नेहमीच हे फटके सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फिल्डिंग देखील त्याच दर्जाची राहिली, म्हणजे एकाच चेंडूवरती दोन्ही गोष्टी पाहणं. वेलकम. मात्र पुन्हा एकदा पुढे सत्सवत खेळायचं होतं, काय झालंय, काय घडलंय, फिंगर अप. मात्र महेशला त्याची जागा सोडावी लागेल. महेश बॅक टू द पवलियन. आहे मुंबई नगरीत भाईचा दरारा भारी, चर्चा नावाची होते हो त्यांना म्हणतात सारी. वेलकम दिनेशजी जोशी साहेब, आपलं देखील स्वागत आहे आमच्या या टुर्नामेंट मध्ये. महेशला मात्र जागा सोडावी लागली, दोघांमधला ताळमेळ व्यवस्थित नव्हता, कॉलिंग व्यवस्थित नव्हती. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश पायकर येतोय.
आता मात्र निलेशला जबाबदारीने मात्र खेळावं लागेल, कारण महेशचा विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती निलेशचं प्रचारण केलं गेलं. जर सामना जिंकायचा असेल तर निलेशला मैदानामध्ये राहणं फार गरजेचं आहे, कारण जी फटकेबाजी निलेशकडे आहे ती मात्र कौतुकास्पद आहे. आज मात्र निलेशला ती कौतुकास्पद कामगिरी बजावावी लागेल असं म्हणाला तर वावगं ठरणार नाही. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू निलेश मात्र मैदानामध्ये येतोय, तर रमाकांतचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी हाताळली जातोय, लाईन आणि लेनचा विचार केला तर अचूक टप्पा पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राईट टर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू सुंदर फटका इनफिल्डच्या डोक्यावरून स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू धावत आहे, पळत आहेत, चेंडू थांबणार नाही, सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशच्या बॅटमनना क्लासिकल सोकार. गावा गावाने गाजतय नाव आमचे चाचू भाईचा, आहे आशीर्वाद पाठीशी एक विराईचा. सुंदर फटका सजवला, नेत्रदीपक फटका आपल्याला निलेशच्या बॅटमनना पाहायला मिळाला. जसा चेंडू बॅटवर लागला गेला मोहर लागली गेली चार धावांची. गुड शॉट, गुड बॅटिंग. इथे देखील सॉलर फटका खेळला जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, खाली क्षेत्र आहे. बॅक टू बॅक दुसरा सुंदर फटका निलेशच्या बॅटमनना सोकार. ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा सुजितचा चुसू तार. जी ओळख आहे निलेशची तो निलेश आज मात्र पूर्णपणे मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या फटक्या करता निलेश ओळखला जातो तो निलेश आज पूर्णपणे मैदानामध्ये चोख बजावताना आपली जबाबदारी पाहायला मिळते. सुंदर फटके त्याच्या बॅटपण आले, आता हॅट्रिक आता मात्र निलेश असेल. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. इथे मात्र अडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूवरती फोर्स केलं गेलं. फटका फार सुंदर होता, फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळाली. मिडविकेट क्षेत्रामध्ये शत्रुक्षक होता तिथे तैनात. मिळेल फक्त एकच धाव, एका धावेने धावफलक थोडंसं पुढं सरकलं आणि जाऊन पोहोचलं धावफलकावरती 10 धावा. इथे मात्र मी म्हणेन क्रिकेटचं देवता ज्याला मानलं जातं त्याचा जर्सी नंबर लागला गेला, अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 होता आणि तो इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात फार चांगली राहिली दोस्ती स्पोर्ट्स कांब्याची. असाच खेळ जर मैदानामध्ये राहिला तर जवळजवळ मी म्हणे सामना जिंकायला उशीर लागणार नाही. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स नाणेफेक केली जाईल यानंतर दुसऱ्या सामन्याची. गावदेवी पूर्णा आणि त्यांच्या विरोधात बादशाह इलेव्हन पिंपळगड नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय SS इंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर मालक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूषण तरे साहेब या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघ कर्णधारांच्या माहितीकरिता स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी कॉईनची एक बाजू आहे श्री गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्णा आणि कॉईनची दुसरी बाजू आहे SS इंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर भूषण तरे साहेब. एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे. गावदेवी पूर्णा असा कॉल कॉल तोच येतोय. मान्यवरनं विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं खूप खूप आभार. दिनेश जोशी इथे आल्यानंतर कसं वाटलं? एकदम आनंदी वाटतंय. चांगला टुर्नामेंट आहे, खेळायला मजा येईल. टॉस जिंकलेली काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्देश? सकाळच्या सत्राचा जरा फायदा होणार या हिशोबाने क्षेत्ररक्षण घेतलं. कोण चार गोलंदाज या सामन्यामध्ये तुम्ही युज करणार? पवन आहे, योगेश, प्रमोद आणि स्वतः मी आहे. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला, खूप साऱ्या शुभेच्छा. परेश नाणेफेक गमावलेले, प्रथम बॅटिंग फलंदाजी करावी लागेल. तुझ्या मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? नाही, मनासारखं झालेलं. तुम्हाला जे हवं होतं तेच मिळालेलं आहे. मग चार षटकांमध्ये काय माइंडसेट आखलेलं आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. परेश व्यतिरिक्त असे कोण फलंदाज आहेत 40+ धावा पूर्ण करतील? बंटी आहे, राहुल आहे, धनाजी आहे, सर्वांकडून आणि पूर्ण टीम कडून अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज नाणेफेक संपन्न झालेली आहे.
बादशाहलम पिंपळगड संघ कर्णधार दिनेश जोशी याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे गावदेवी पूर्णा या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. थँक्यू सो मच टॉस बॉक्स. तर वळूया आपण एकदा मॅचकडे. मात्र मी म्हणेन एक धोकादायक धाव घेता घेता निलेशला मात्र ही जागा सोडावी लागेल नवीन फलंदाज मैदानामध्ये. हे म्हणतात फलंदाजी करण्याकरता. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, टायमिंग प्रॉपर झाले नाही. बॅटची वरची कडा आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बॅकअप पाहायला मिळेल का, काय झालंय, काय घडलंय पाहावं लागेल. येस, कारण आधीच मी म्हणणे पायाने जे स्टंप पाडले गेले होते, बेस पडल्या गेल्या, आणि असं असताना ती मात्र विकेट घेऊ शकत नाही. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या. दोन धावीन धावफळक पुढे सरकलं आणि जाऊन पुढलं धावफळकावरती 16 धावा माफ करा. फार चांगली कामगिरी निलेशची देखील राहिली आजच्या सत्रामध्ये. दोन चौका त्याच्या बॅटमध्ये देखील, आणि दुर्दैवरित्या निलेशला मात्र त्याची जागा सोडावी लागली. सेकंड डाव घेण्यामागे थोडासा कमी राहिला सुधीनमधला आणि निलेशमधला अंतर थोडंसं भरपूर लांब राहिलं. ताळमेळ नव्हतं, संगत नव्हती, आणि मात्र निलेशचं विकेट आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये हेमंताला 4th क्रमांकावरती सुधीरला साथ देण्याकरता सलामीचा सलामीवीर सुधीर अजूनही मैदानामध्ये आहे. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सिंगल डबलचा खेळ, क्रिकेटची लाईफलाईन वापरली जाते. दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, फार गरजेचं देखील आहे ते. हवाई यात्रेने नक्की जायला पाहिजे, त्यात काही शंका नाही, पण सिंगल डबल देखील खेळला पाहिजे. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला वळवला जाते, एक्झिक्युटेड फार चांगलं पाहायला मिळालं. एकदा विकेट झाली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी खराब, त्याचा फायदा मात्र कांबीर संघाला मिळाला. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या. दोघांमधला ताळमेळ आणि समतोलपणा फार चांगला पाहायला मिळाला. आणि याकरताच मी म्हणत असतो ना राजूदादा, जशी तुमची संगत तशी तुमच्या क्रिकेटला रंगत. फार चांगली संगत दोघांची पाहायला मिळते. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्या. दोन धावाने धावफळक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोचलं धावफळकावरती 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज राजेश पाहायला मिळतोय बॅटम ओव्हर द विकेटने. उलटा चेंडू वडव्या बॅटने उडवला जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल पाहायला मिळालं. एक धाव झाली, दुसरी धावाचा प्रयत्न, दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या. मी म्हणेन सकाळच्या सत्रामध्ये जनकायमधला खारभाव संघाचं क्षेत्ररक्षण फार चुकीचं राहिलेलं आहे. अगदी वेळोवेळी आपण पाहिलं तर थ्रो चुकीचे पाहिले, थोडस मिसफील्ड देखील पाहायला मिळालं. आणि आता अंतिम क्षणी आपण पाहिलं तर जिथे एक धाव होती तिथे दोन धावा खर्च केल्या. अशाच जर तुम्ही चुका करत राहिल्यात तर मग तर कुठेतरी मी म्हणेन सामना तुम्हाला गमवावा लागेल. कारण मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या चुका करता ना, त्याची किंमत तुम्हाला फार मोठी मोजावी लागते, हे लक्षात असू द्या. दरम्यान शुभाग मंडल मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार विनोद चौधरी साहेब, आपलं खूप खूप हार्दिक स्वागत, वेलकम. विजय चौधरी साहेब, आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. नितीनजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक पूर्णा, ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच देखील आहेत पूर्णा गावच्या. नितीनजी पाटील, आपलं मी सहर्ष स्वागत करतोय सुजित चाचू सुतार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा नितीनजी पाटील यांना आपण पाहतोय व्यासपीठावर, तसेच इतर मान्यवर पाहतोय. थँक्यू सो मच टॉस बॉक्स. आपण पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. इथून मात्र दोन षटकाचा खेळ संपला. धावा 20 धावा लागल्या गेल्या. अजूनही जिंकण्याकरता 15 धावींची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क इथे व्यवस्थित नाहीये. चेंडू बॅटची अतली कडा लागून शॉर्ट लेग गलीमध्ये जाते. एक ले धाव झाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब कॉलिंग आणि मात्र सुधीरला त्याची जागा सोडावी लागेल. धक्का क्रमांक 3 दोषी स्पोर्ट्स कांबे संघाला. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत.
मित्रांनो आपण पाहतात सुजित चाचू सुतार चषक 2024 स्पर्धेचं अंतिम फायनल डे आणि आज भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर देखील आम्हाला जोडले गेलेले आहेत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या संपूर्ण क्रिकेटर्सचं आम्ही करूया मनापासून स्वागत. इथे मात्र जागेवरनं कट करायचं होतं, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क बंडूच्या बॅटमधनं पाहायला मिळाला नाही. मी माझी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपळघर रानोली दिनेशजी जोशी यांना विनंती करते, आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. बादशेलोन पिंपळघर या संघाचे संघनायक दिनेशजी जोशी, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे, स्थान बनवायचं, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि मात्र चुकीचं शॉर्ट सिलेक्शन आपल्याला बंडूचं पाहायला मिळालं. अगदी अडवा बॅट नाही चुंडलं, उडवायचं होतं, टायमिंग प्रॉपर झालं नाही, बॅटची वरची कडा क्रॅच झाली आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सुंदर झेड संपन्न झालं आणि मात्र बंडूची केली संपुष्टात आली. धक्का क्रमांक 14 दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाला 35 धावांचा टार्गेट सेस जाऊन करताना. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रमोद मेहतर येतोय. प्रमोद आणि हेमंत ही जोडी आता भरोशाची जोडी मी म्हणेन कांबे संघ जी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. इथून मात्र दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. 9 चेंडू जिंकण्याकरता 14 धावांची गरज. कशा प्रकारे खेळ राहील मैदानामध्ये पाहूया येणाऱ्या काही षटकांमध्ये. इथे मात्र बॅकफुट पंच स्क्वेअर ऑफ द विकेट, फार सुंदर फटका पाहायला मिळाला. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा झाल्यात मात्र चेंडू सरून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कांबे संघाला मिळणारा हा नशिबाचा चौकार, 4 धावा. ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा सुजितचा चुसू तारे, ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा सुजितचा चुसू तारे. थँक्यू डीजे, चुकी पाहायला मिळाली. खरं तर असं वाटलं होतं अंतिम क्षणी की चेंडू पकडला जाईल, समीकरणाचा विचार केला. 8 चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची गरज, 8-10. इथं पुन्हा एकदा कट शॉट खेळायचं होतं, अगदी जागेवरून त्या चेंडूला हाताळायचं होतं. फुटवर्क इथे देखील पाहायला मिळालं नाहीये. ज्याप्रमाणे आमचे डॉक्टर गवळी सर म्हणत असतात याप्रमाणे मोबाईलमध्ये नेटवर्क फार गरजेचं आहे, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फुटवर्क देखील फार गरजेचं आहे. आणि तो मात्र प्रमोदच्या बॅटिंगमधनं पाहायला मिळाला नाही या चेंडूवरती. इथे मात्र फटका सुंदर, स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर तिथे आहे, पुन्हा चुकी पाहायला मिळाली. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चुकांवर चुका, चुकांवर चुका मात्र मी म्हणेन खारभाव संघाच्या पाहायला मिळतात. आणि याकरताच तर मी म्हणत असतो ना मित्रांनो, तुमचं जीवन असू द्या, राजकारण असू द्या, क्रिकेट असू द्या, चुकीला माफी नाही. आणि मात्र चुकी मैदानामध्ये पाहायला मिळाली. प्रमोद सारखा मोठा खेळाडू बाद झाला असता जर ही झेल पकडली असती, झेल झाली ड्रॉप, त्याचा फायदा मात्र कांबे संघाला झाला कारण एक धाव या चेंडूवरती मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 26 धावेंवरती. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपला, 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती, 26 धावा, लॉस ऑफ 4 विकेट, 2-6 फुट कांबे. आता मात्र समीकरणाचा विचार केला, 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावेंची गरज. एक भरोशाची जोडी कांबे संघाची मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, प्रमोद आणि हेमंत. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळते, स्लॉप स्विफ्टच्या अंदावे चेंडू वळवला जाते ऑन साइडला, एक धाव इथे देखील मिळेल. 5 चेंडू जिंकण्याकरता 8 धावेंची गरज. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रेम पाहायला मिळतोय. मै हू प्रेम, अव्या प्रेम कशा प्रकारे अंतिम षटक हाताळेल, आपल्या संघाकरता चांगली कामगिरी करेल का. इथे मात्र फटका सुंदर सजवला जाते, ऑफ साइड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील होतोय. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फिल्डिंग सुंदर पाहायला मिळाली, एकच धाव. धावफळक 28, 4 चेंडू जिंकण्याकरता 7 धावींची गरज. फार सुंदर सामना पहिलाच आज पाहायला मिळतोय. सर तर सामना समतोलपणे आहे, 50-50 सामना आहे, कोणीही जिंकू शकते. इथे मात्र फटका सुंदर पाहायला मिळतोय, अगदी एक्झिक्युट फार चांगला केला होता. बॅट आणि बॉलची जुळणी सुंदर पाहायला मिळाली. एक धाव झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, खराब कॉलिंग आणि मात्र हेमंतला त्याची जागा सोडावी लागेल.
यानंतर मी म्हणे डगआउट मध्ये जेव्हा हेमंत जाईल तो हेमंतला विचारला जाईल की या धावेची तुला गरज होती का. इथे एक धाव मिळेल, एका धावेने धाव फलक थोडस पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 29 धावेवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण येतोय. प्रवीण आणि प्रमोद ही जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल अंतिम षटका करता. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावींची गरज. प्रमोदकडे क्षमता आहे त्या खेळीची, कारण त्या खेळी करता प्रमोद ओळखला देखील जातो. मात्र आज ती कामगिरी प्रमोदला बजावावी लागेल, कारण तुमचं नाव टीव्हीवरती आणि पेपरावरती मोठं असून चालत नाही, मैदानामध्ये मोठी खेळी करणं हे फार गरजेचं असतं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग व्यवस्थित नाहीये, चेंडू उंची गाठतोय, लांबी गाठत नाहीये. एक धाव इथे झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातो, फेकी पाहायला मिळतोय. खराब रनिंग बिटवीन द विकेट, प्रमोदची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 6 बॅक टू बॅक दुसरा विकेट डोसी स्पोर्ट्स कांबे संघाचा. हॅलो माईक चेक, प्रशांत आला. हॅलो माईक चेक, माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, बस ओके थँक्यू. तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, अगदी रंगतदार या मॅचचा आपल्याला रंग पाहायला मिळतोय. मॅच बनवली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावींची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत आलाय. ज्या धावा फिल्डिंग मधून प्रशांतने खर्च केल्या होत्या आता मात्र त्या त्याला वसूल कराव्या लागतील. 2 चेंडू 5 धावींची गरज. प्रमोदने मात्र मी म्हणेन थोडासा नाराज केला, अशा नक्कीच होत्या प्रमोदकडनं की अंतिम क्षणापर्यंत प्रमोद मैदानामध्ये राहील. सेकंड धावेमध्ये प्रमोदला देखील जागा सोडावी लागली आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये 7 क्रमांकावरती प्रशांत आला. प्रवीणला साथ देण्याकरता समीकरणाचा विचार केला, 2 चेंडू जिंकण्याकरता 5 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल हे लक्षात असू द्या कांबे संघ. राईट मूव्ह ऑफ द विकेटने गोलंदाज प्रेम देखील सज्ज असेल अंतिम षटक हाताळण्याकरता. इथे मात्र फटका सुंदर पाहायला मिळते, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्झिक्युट फार सुंदर केलं होतं, थोडस फंबल पाहायला मिळालं. एक धाव झाली, दुसरीचा प्रयत्न आणि मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र अंतिम क्षणी मात्र प्रशांतला देखील रन आउटच्या रूपामध्ये बाद व्हावं लागलं. करता 3 धावेंची गरज. काय सामना रंगला जातोय, पहिल्याच मॅच मध्ये अक्षरशः मी म्हणेन डोल्याचं पाळणं हलवणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. महेश येतोय, नवीन फलंदाज महेश येतोय. 1 चेंडू 3 धावेंची गरज. स्ट्राईकला प्रवीण पाहायला मिळेल अंतिम चेंडूवरती काय कसा खेळ असेल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय आमच्या प्रेक्षकांना, आमच्या मान्यवरांना पाहायला मिळतोय. ज्या सामन्याची अशा अपेक्षा प्रत्येक प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर करत असतात तो सामना मात्र मैदानात पाहायला मिळते. 1 चेंडू 3 धावींची गरज. काय सामना रंगला जातो मैदानामध्ये, नेत्रदीपक सामना. यस, मोठा फटकाच खेळावा लागेल. 1 चेंडू 3 धावा म्हटलं की गोलंदाजी करण्याकरता प्रेम सज्ज, खेळण्याकरता प्रवीण सज्ज. इथे लाईन चांगली, लेन चांगली, मात्र सामना विजय होतोय श्री जानकाय माता खारभाव संघ हार्ड लक दोस्ती स्पोर्ट्स कांबे. तत्पूर्वी व्यासपीठावर काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. सर्वप्रथम माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड रांधोली दिनेशजी जोशी यांचा स्वागत आणि सन्मान.